नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मराठी चॅनल फन फिल्मी स्टुडिओ मराठी मध्ये। तर पूर्ण 3 सीझन बघितल्यानंतर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मनी हाय सीझन 4 बद्दल। सीझन 4 मध्ये टोटल 8 एपिसोड आहेत। प्रत्येक एपिसोड 45-50 मिनिटाचा आहे, पण शेवटचा एपिसोड ऑलमोस्ट 1 तासाचा आहे। पहिले 4 एपिसोड ठीकठाक आहेत, पण त्यानंतरचे एपिसोड 5-8 हे फुल ऑन फायर आहे। तर पहिला आपण बोलूया स्टोरी बद्दल। तर तुम्हाला माहीतच असेल की सीझन 3 शेवटी रकेलला पोलीस पकडतात, पण पोलीस असे भासवतात की त्यांनी रकेलचा एन्काउंटर केला आहे, आणि हे प्रोफेसरला समजल्यावर त्याचा पारा चढतो आणि तिथूनच सीझन 4 सुरुवात होते। नंतर पोलीस रकेलला इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस हेड सियराकडे घेऊन जातात। नंतर प्रोफेसरला समजतं की रकेल जिवंत असून ती पोलिसांकडे आहे आणि ती इन्व्हेस्टिगेशनबद्दल सर्व सांगू नये म्हणून प्रोफेसर एक प्लॅन करतो, आणि तो प्लॅन असतो रकेलला पोलिसांपासून सोडवायचा। ही झाली ओव्हरऑल बँक ऑफ स्पेनची बाहेरची आउटडोर स्टोरी। तर तिथे इनडोर बँक ऑफ स्पेनमध्ये पॅलरेमो आणि टोकियो यांमधील शीतयुद्ध शिगेला पोहोचते। पॅलरेमो स्वतःला नेहमी लीडर मानत आलेला असतो, कारण बँक ऑफ स्पेनचा प्लॅन त्याचा आणि बर्लिन यांनी मिळून बनवलेला असतो। टोकियोला पॅलरेमोच्या खूप साऱ्या गोष्टी खटकत असतात, तर मग टोकियो पॅलरेमोला बंदिस्त बनवून स्वतःच्या हातात कमांड घेते। हे सर्व चालू असते, पण त्यावेळी बँक ऑफ स्पेनचा गव्हर्नर यांचे काही वेल ट्रेन बॉडीगार्ड असतात। त्यांचं काम गव्हर्नरची सुरक्षा करणे हे असतं। त्यापैकी मुख्य बॉडीगार्ड गँडिया यांनी त्यांचे सहकारी यांना सुद्धा बांधून ठेवलेले असतात। तर यापुढे पॅलरेमो आपल्या अहंकारापोटी त्यांची गँग आणि प्रोफेसरला धोका देतो। तो गँडियाला तिथून सोडवण्यात मदत करतो। गँडिया फ्री झाल्यानंतर तो एक एक रॉबर्टच्या मागे लागतो। पहिला तो नैरोबीवर अटॅक करतो, मग हेलसिंकीवर, आणि गांधीया आणि रॉबरी यांच्या टीममधील धुमशक्री पुढे चालू राहते। तर पुढे काय प्रोफेसर रकेलला सोडू शकतो का, और गांधीया रॉबरीच्या टीमला कसा त्रास देतो हे पाहण्यासाठी तुम्हाला ही सिरीज बघावी लागेल। आता बोलूया ऍक्टिंग अँड डिरेक्शन बद्दल। तर सर्वांनी ऍक्टिंग चांगली केली आहे, पण या सर्वात भाव खाऊन जातात ते म्हणजे पॅलरेमो, टोकिया, नैरोबी आणि गांधीया। पॅलरेमोची अहंकारी वृत्ती, तरी सुद्धा हेलसिंकी आणि बर्लिन बद्दल असणारी आपुलकी, हे सर्व पॅलरेमो एकदम मस्त रीतीने साकारतो। तिकडे टोकियो आणि नैरोबी यांची ऍक्टिंग ही भाव खाऊन जाते, खास करून नैरोबी। आता त्याचं काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया स्पॉइलर सेक्शनमध्ये। डिरेक्शन बद्दल बोलायचं तर पहिले 4 एपिसोड सोडले तर उरलेले 4 एपिसोड बघताना आपण फुल ऑन एंगेज असतो, असं वाटतं आत्ताच्या आत्ता नेक्स्ट एपिसोड बघावा। पण लास्ट एपिसोड झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला इनकम्प्लीट वाटतं, ते का याबद्दल आपण स्पॉइलर सेक्शनमध्ये बोलू। आता आपण बोलू टेक्निकल ॲस्पेक्टबद्दल। मागच्या 3 सीझनपेक्षा हा सीझन टेक्निकल बाबतीत खूप सुपेरियर ठरतो। सिनेमॅटोग्राफी, आर्ट डिरेक्शन टॉप क्लास आहे। स्पेशल मेन्शन म्हणजे ॲक्शन डिरेक्शन। लास्टच्या 3 एपिसोडमध्ये ज्या पद्धतीने ॲक्शन कोरिओग्राफ केली आहे त्याचं विशेष कौतुक करायला पाहिजे। एडिटिंगमध्ये पहिले 4 एपिसोड सोडले तर पुढचे 4 एपिसोड हे ग्रिपिंग एडिट केले आहेत। आता चर्चा करूया स्पॉइलर सेक्शनबद्दल। जर तुम्ही ही सिरीज पूर्ण बघितली असेल तरच स्पॉइलर सेक्शन पुढे बघा। तर पूर्ण सिरीज ही एक मस्ट वॉच आहे, पण काही पॉईंट्स आहेत ते जरा पटत नाही। पॉईंट नंबर 1, पुलिस रकेलला पकडणार हे प्रोफेसरच्या प्लॅनमध्ये नसतं, पण जेव्हा रकेलला कोर्टमध्ये घेऊन जातात तेव्हा प्रोफेसरची दुसरी टीम कोर्टच्या आसपास असणाऱ्या एका चायनीज रेस्टॉरंटच्या खालून एक भुगदा बनवतात, तेही 1-2 दिवसामध्ये। ते जरा पटत नाही। भले प्रोफेसर कितीही ताकदवान असला तरी एक आर्मी हेलिकॉप्टरचा बंदोबस्त करणे हे पण डोक्याच्या बाहेरचं आहे। जेव्हा पोलिसांना समजतं की हा हेलिकॉप्टर फेक आहे, एक ट्रॅप आहे, त्यानंतर हेलिकॉप्टरचा शोधण्याचा फॉलोअप करण्याचा प्रयत्न पोलीस का करत नाही। तर असे काही अजून पॉईंट्स आहेत, पण ते आपण निग्लेक्ट करू शकतो। स्पॉइलर सेक्शनमध्ये आता आपण पुढे बोलणार आहोत नैरोबीच्या शूटआउटबद्दल। ज्या रीतीने हा सीन्स शूट करण्यात आला आहे त्याबद्दल डिरेक्शन आणि ॲक्शन कोरिओग्राफर आणि एडिटिंगचं कौतुक करायला पाहिजे। नैरोबीच्या शूटआउटनंतर आपल्याला पण फील होतं, आपणही शॉक होतो, आणि लास्टला रकेल बँक ऑफ स्पेनमध्ये येते, त्यानंतर गांधीयाला का मारत नाही, जर मारलं असतं तर हा सीझन कुठेतरी कम्प्लीट वाटला असता। शेवटचा सियरा आणि प्रोफेसरचा फेस ऑफवाला सस्पेन्स पण मस्त जमून आला आहे, पण याच्या जोरावर सीझन 5 कसा असणार याचीही उत्सुकता आपल्याला आहे। तर या मनी हाय सीझन 4 आम्ही देत आहोत 4 स्टार। आता आतुरता सीझन 5, तर तुम्ही सीझन 5 वाट पहा आणि आमचा सीझन 5 रिव्ह्यू नक्की बघा। अशाच फिल्मी गोष्टी, मूवी रिव्ह्यूज, ट्रेलर रिव्ह्यूज, सिरीज रिव्ह्यूज यांची माहिती जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर आमचं चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फन फिल्मी स्टुडिओ मराठीला थँक्यू।